मित्रांनो, आज आपण यदुनाथ थत्ते लिखित माझ्या देशावर माझे प्रेम हा पाठ पाहणार आहोत. आता स्वतः यदुनाथ थत्ते हे फार मोठे गांधीवादी विचारवंत, समाजवादी विचारवंत होते. आता त्यांनी भरपूर गांधीजीवर पुस्तकं लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. साधना या मासिकाचे ते बरेच वर्ष संपादकही राहिलेले. आता माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ लिहिण्यामागे लेखकाचा हेतू किंवा उद्देश काय असावा? तर आपण जेव्हा एखादी गोष्ट किंवा वस्तू माझी असं म्हणतो तेव्हा तिची अधिक काळजी घेतो, जपतो, त्याचा नीट व्यवस्थित वापर करतो. आता आपण म्हणतो का आपला पेन, आपलं पुस्तक नाही म्हणतो, त्याचप्रमाणे इथं यदुनाथ थत्तेंनी जी प्रतिज्ञा लिहिली आहे आपली पाठ्यपुस्तकाच्या पानामध्ये सुरुवातीला, त्या प्रतिज्ञेचा अर्थ या पाठातून सांगितला. आपण प्रतिज्ञा रोज पोपटपंची सारखं रोज सकाळी अष्टगीताला गेले उभा राहतो आणि भारत माझा देश आहे, अरे भारतीय माझ्या बांधव आहे असं म्हणत असतो, पण त्याचा खरंच आपल्याला अर्थ कळाला? हाच अर्थ लेखकानं या पाठामध्ये उलगडून सांगितले. आता माझ्या देशावर माझे प्रेम हे आपल्या पाठाचं शीर्षक आहे, बरोबर? मग मी मला म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण एखादी वस्तू माझी स्वतःची असं म्हणतो तेव्हा तिची अधिक काळजी घेतो, जपतो. तसंच तुम्ही सर्व मुलांनी आपल्या देशाची, हा देश माझा आहे, स्वतःचा आहे, म्हणून जशी तुमच्या पाठ्यपुस्तकाची, पेनची, सायकलची काळजी घेता तशी काळजी घ्यावी या उद्देशानं हा पाठ लिहिला. आता पाठाची सुरुवात लेखक एका शाळेमध्ये भेट द्यायला गेलेले असतात आणि प्रसंग असा आहे की तिथं सकाळची वेळ असते, राष्ट्रगीत होतं, प्रार्थना होते. मग प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून ही सर्व मुलं वर्गाकडे परत येत असताना लेखकाने त्या मुलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत जो संवाद केला तो संवाद म्हणजे हा पाठ. मग लेखक मुलांना अनेक प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? पहिला प्रश्न विचारला जातो, तुमचे तुमच्या देशावर प्रेम आहे? मग आता जनरली तुम्ही सगळे तुम्ही प्रश्न विचारला काय म्हणणार? हो, आमच्या देशावर प्रेम आहे, आम्ही काय दुष्ट पापी आहोत थोडेच, आमच्या देशावर प्रेम नसायला. मग लेखक परत दुसरा प्रश्न विचारतात आणि मुलांना विचारणं विचारतात. काय विचारतात? तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता नेमकं? हा प्रश्न जेव्हा मुलांना विचारला जातो तेव्हा मात्र मुलं थोडीशी चकित होतात. मग लेखक म्हणतात त्याचा गोंधळ होऊन, आई तुमच्यावर प्रेम करते? मुलं म्हणतात हो करते, तर आमचे पालन पोषण करते, आमचा आम्हाला सांभाळते, वाढवते, आमचं दुखलं दुखलं बघते. मग लेखक म्हणतात की जेव्हा तुम्ही म्हणता आई आमच्यावर प्रेम करते म्हणजे आमचा सांभाळ करते, आमचं दुखलं फुलं पाहते, आम्हाला काळजी घेते आमची, अगदी तसंच जेव्हा तुम्ही सर्व मुलं म्हणत असताना की माझं माझ्या देशावर प्रेम आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी मिळून हा देश सांभाळला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आता संरक्षण देशाचं करण्यासाठी प्रत्येकानं सीमारेषेवर गेलं पाहिजे का? नाही, ते आपले जवान सक्षमपणे करतात. आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा आमच्या देशाचा सांभाळ करू शकतो, त्याचा मान वाढवू शकतो. कसं? की आपण शिस्तीत राहिलं पाहिजे, स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजे, वर्गामध्ये गोंधळ कचरा नाही केला पाहिजे, या साध्या अशा अनेक गोष्टीतून आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. म्हणजेच आम्ही आपल्या
आणि जर आम्ही असं करत नसू कस की आपण आपल्या देशातल्या वस्तूंची काळजी घ्यावी, झाडात बागेमधील झाडांच्या फांद्या न तोडणं किंवा रस्त्याने जाताना कुत्र्याला दगड न मारणं, या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आम्हाला आमच्या देशाची काळजी घ्यावी। किंवा प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे बोलतोय, जे करतोय, जे सांगतोय, जे ऐकतोय, त्या सर्व गोष्टींनी माझ्या देशाचा फायदा होतोय का? जर तुमच्या मनानं उत्तर होय असं दिलं तर आणि तरच ती गोष्ट तुम्ही करावी, ऐकावी, वाचावी किंवा पहावी किंवा सांगावी। आणि जर असं होत नसेल तर ती गोष्ट मी कदापि करणार नाही, पाहणार नाही, बोलणार नाही किंवा ऐकणार नाही असा दृढ संकल्प स्वतःच्या मनात शिका। मग पुढे जाऊन लेखक त्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारतात, भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवर प्रेम। आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात असं लेखकांना सांगितलं तर तुला गोंधळ होतो। आणि ते लेखकाला परत विचारलं म्हणजे तेव्हा लेखक म्हणाले, देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्रांवर दोघांमधील प्रेम हवे ना। आता आपल्या देशामध्ये बऱ्याचदा काय होतं, काही लोकांचं गुटभर लोक असतात विकृत नीच प्रवृत्तीचे की त्यांचं फक्त भारत नावाच्या एका विशिष्ट क्षेत्रफळीय खंडीय भूप्रदेशावर प्रेम आहे। संपूर्ण जेव्हा भारत म्हणतो तेव्हा भारतात म्हणजे अमुक अमुक क्षेत्रापासून अमुक क्षेत्रफळापर्यंत देश असं होत नाही, त्या देशातील नद्या, नाले, पर्वत, सागर, तिथलं वनसंपदा, तिथली शेती, तिथली माणसं या सर्वांची काळजी घेणं म्हणजे देशाची काळजी आहे। येतं लक्षात? आणि जर आम्ही भूमीवर आणि भूमिपुत्रांवर प्रेम करत असू तरच आम्हाला माझं माझ्या देशावर प्रेम आहे असं म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे। मग लेखकाने जेव्हा सांगितलं की भूमी आणि भूमिपुत्रावरही आमचं प्रेम असलं पाहिजे तेव्हा एक शंकेपूर मुलगा उठला तुमच्याच वयाचा आणि त्याने लेखकाला विचारलं, पण भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरे 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 प्रेम होते। मग त्या मुलाला वाटलं की देशावर प्रेम म्हणजे फक्त आपण शहीद झालं पाहिजे, हौतात्म्य पत्करलं पाहिजे किंवा आपण देशासाठी सर्वस्व अर्पण केलं। म्हणून त्यानं सांगितलं की आपल्या देशासाठी भगतसिंग असतील, सुखदेव असतील, कुर्बान हुसेन असतील हे फासावर गेले किंवा इतरही अनेक क्रांतिकारक महापुरुषांनी हा देश घडवला, त्यांच्या वाटा वेगळ्या असतील, त्यांचे मार्ग वेगळे असतील, त्यांच्यामध्ये मतभेद असतील, पण मतभेद असूनही सर्वांचं लक्ष अंतिम ध्येय एकच होतं, ते म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं। आता स्वातंत्र्य मिळाले, आता स्वराज्य मिळालं, या स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करण्याची जिम्मेदारी तुमच्या मनात सर्वांच्या खांद्यावर आहे। नाहीतर त्याने आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आणि ते वरून जर सर्व महापुरुष बघत असतील त्यांना काय वाटेल, यासाठी आम्ही लाट्या खाल्ल्या, यासाठी आम्ही जेल भोगली, यासाठी आम्ही आनंदानं फासाचा फास गळ्यात अडकावा, यासाठी आम्ही प्रचंड हाल सोसले असं त्यांना वाटू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वांनी या देशाला जपलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे आणि इथल्या सर्व नागरिकांना जाती धर्म कोणता का असेल प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान बाळगावा का हा प्रश्न वेगळा, ज्यांना बाळगायचं त्यांनी बाळगावा पण तो घराच्या आतच। बाहेर पडताना मात्र मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी फक्त एक भारतीय आहे, आय एम अ इंडियन फर्स्ट, आय एम अ इंडियन लास्ट, एवढं कायम लक्षात ठेवा। मग कुणी भगवं घालतं, कुणी निळं घालतं, कुणी हिरवं घालतं आणि त्याच्यावरून आम्ही दंगली मारामारी, अगदी छोटी मुलंसुद्धा कधी कधी एकमेकांना जाती धर्मावरून भांडत असतात, त्यामुळे या देशाचा सन्मान वाढेल नाही। मग हे आम्हाला कळतंय पण बोलत का नाही? आता असं नाही, आम्हाला कळतं
हे खरेच आहे, पण आता तुमच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा का? आपले देशात प्रेम असते ते फक्त आपत्कालीन की नेहमी असते? लेखकाने प्रश्न विचारला. ठीक आहे, भगतसिंग, सुखदेव, कुर्बान हुसेन फासावर गेले, त्यासाठी गेले देशात स्वातंत्र्य मिळवून द्या, मग आता परत देश गुलाम करायचा आहे का? तुम्हाला भारतीयांचं सर्वांचं देशावरचं प्रेम म्हणजे फक्त ते क्षणिक असतं, किंवा देशावर संकट आलं, एखादा दुसऱ्या शत्रू राष्ट्रानं आक्रमण केलं, भूकंप आला, महापूर आला, तेवढंच. किंवा फार तर आमच्याकडं, मी तर म्हणतो सर्व बहुतेक भारतीयांनी देशभक्तीचे काही सदरे तयार केले. तो सदरा कधी घालतो आम्ही? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी झाला. त्या दिवशी 15 ऑगस्टला एकदा सकाळी जाऊन ध्वजाला मानवंदना दिली आणि एकदा गाणं म्हटलं, मेरे देश की धरती सोना उगले उगले. ते दुसऱ्या दिवशी आमचा आणि देशाचा फारसा काही संबंध नसतो असं नाही. देशाची सेवा, देशाचा मान वाढवायचा असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, मी मगा म्हटल्याप्रमाणे आपल्या कृतीमध्ये बोलण्यामध्ये की या गोष्टीनं माझं देशाचं बरं होत आहे का, तर ती कृती मी करावी, अन्यथा त्या कृतीला मी स्पर्श सुद्धा करणार आहे असं स्वतःला बजावलं पाहिजे. मग जेव्हा लेखकाने विचारलं की आम्ही फक्त संकटकालीन देशावर प्रेम करतो ना, तेव्हा तो मुलगा म्हणाला, एक मुलगा म्हणाला, नाही नाही, आपण देशावर नेहमी प्रेम करायला हवं, आणि जर आम्ही असं करत असू तर काही प्रश्न स्वतःला विचारायचे. 15 मिनिट झालं, 12. प्रश्न स्वतःला विचारायचे. आम्ही सहलीला जातो, जंगल हे पशु पक्ष्यांचं प्राण्यांचं घर असतं, तिथं आम्ही चित्र विचित्र आवाजात ओरडतो, जो काय आमच्या अंगात टार्झन घुसलेला आहे, टार्झनच्या आवाजासारखा आम्ही ओरडत असतो. अरे ते त्या पशु पक्ष्यांचं घर आहे, तुम्ही पाहुणे म्हणून गेलात. जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यानंतर सभ्यपणाला वागता का नाही? हो वागतो. मग अगदी तसंच जंगल हे त्या पशु पक्ष्यांचं प्राण्यांचं घर आहे, तुम्ही पाहुणे म्हणून गेलात. तिथं गोंधळ, गलका, कॅमेऱ्याचे फ्लॅश किंवा बॉटलचा कचरा आम्ही करता कामा नये, आणि शांतपणे तुम्ही त्या निसर्गाचा आस्वाद घ्या, तरच आमच्या देशापर्यंत. एसटीमध्ये प्रवास करताना आम्हीच आमच्या एसटीत थुंकत असतो किंवा सीट फाडत असतो आणि म्हणत असतो, काय एसटी आहे, किती घाण केलंय, काय गलिच्छ आहे. आपल्यातले काही नग तर असे टॉयलेटमध्ये पेन न लिहितात, बेंचवर पेन न लिहितात, वही त्यांची पूर्ण वर्षाची कोरी राहील, परंतु टॉयलेटमध्ये आणि बेंचवर त्यांच्या काव्य प्रतिभेला, त्यांच्या विचार प्रतिभेला असा काही बहर येतो की ते संपूर्ण बेंच गलिच्छ घाण ओंगळवाने वाटावेत असे केले असतात. 15 मिनिटांनी शॉप करून झालं. मग असं करता कामा नाही, किंवा मी विनाकारण झाडाच्या फांद्या तोडणं. आम्हाला कुणा परत एक असतं आमच्याकडे रस्त्यानं विचारलं, एखादं कुत्र चाललेलं असतं, आम्ही त्याला दगड घातलं आणि दुसऱ्याला विचारतो, कसा वाटला माझा नियम? अरे एवढा तुझा नियम चांगला आहे तर ऑलिम्पिकमध्ये जा, भारताला एखादं पदक मिळेल ना, इथं कशाला गेल्या कुत्र्याला विचारा विनाकारण दगड मारून हे करतो. असं अजिबात करता कामा नये, म्हणून लेखकानं त्या मुलांना प्रतिज्ञेचा अर्थ हळूहळू उलगडून सांगायला सांगितलं. नाहीतर आत्तापर्यंत तुम्ही अगदी पहिली दुसरीपासून ती प्रतिज्ञा म्हणत आलेला आहात, परंतु त्या प्रतिज्ञेचा अर्थ काय? जेव्हा आमचं देशावर प्रेम आहे म्हणजे काय? त्यातली जी उदात्त कल्पना आहे सुब्बाराव नावाच्या तेलुगू आंध्रातल्या लेखकीनं लिहिलेली, ती कल्पना आम्हाला कळाली आहे का, समजली आहे का, समजून आम्ही ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय का, हा प्रश्न